भाजपचे माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज एमजीएम कामोठे रुग्णालय बुल आणि महापालिकेला भेट देऊन रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारासंदर्भात चर्चा करून व्यवस्थेचा आढावा घेतला कोविड नाईन्टीन संसर्ग असलेल्या रुग्णांवर कामोठे एमजीएम येथे उपचार सुरू आहेत त्याचबरोबर कोन गावाजवळील इंडियाबुल येथे क्वारंटाईन सेंटर आहे या ठिकाणी माजी खासदार किरीट सोमय्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत महापौर कविता चौतमोल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली तसेच रुग्णांना औषधे भोजन वेळेवर वा देण्याबरोबरच रुग्णांची योग्य ती काळजी घ्या अशी सूचना देखील यावेळी तेथील वैद्यकीय तज्ज्ञ व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या त्याचबरोबरीने या लोकप्रतिनिधींनी महापालिकेला भेट देऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात देखील चर्चा केली मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची दिवसेंदिवस भर पडत आहे कोरोना संदर्भात रुग्ण तपासणीचा अहवाल येण्यास वेळ लागत आहे तसेच तेथील यंत्रणेवर भार पडत आहे त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतच पनवेलची स्वतःची तपासणी लॅब असावी अशी सूचना किरीट सोमय्या यांनी यावेळी आयुक्तांकडे केली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट